अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्य तालुका पदाधिकारी महाराज यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। पंढरपूर येथे नामदेव महाराज यांच्या वंशजावर परंपरेच्या अधीन राहून तसेच सर्व नियम पाळून सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे। तो गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा व त्याचबरोबर वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमांना इतर कार्यक्रमांप्रमाणे परवानगी देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। भारतीय वारकरी मंडळाचे सदस्य मी स्वतः महाराष्ट्र कम्युनिस्ट राज्य कमिटी सदस्य हरिभक्त पारायण गजानन महाराज मांडवीकर, जामनेर तालुका अध्यक्ष आदरणीय हरिभक्त पारायण श्री ईश्वर महाराज पाटील पाळधीकर, जामनेर तालुका वारकरी मंडळ उपाध्यक्ष श्री हरिभक्त पारायण लखन महाराज पाटील चिसखेडेकर, या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो। आमच्यासोबत काही महाराज मंडळी आहे। सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। याचं कारण असं आहे की संत नामदेव महाराजांच्या वंशजांनी जी हजारो वर्षाची परंपरा आहे ती परंपरा सोशल डिस्टन्समध्ये पाळण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा या शासनाने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला। हा गुन्हा त्वरित मागे घ्यावा, या झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि शासनाकडेही मागणी मागतो की ताबडतोब तो गुन्हा दाखल करून इतर कार्यक्रमाप्रमाणे आमच्या वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमांनासुद्धा शासनाने परवानगी द्यावी, ही आम्ही नम्रतेची विनंती म्हणून त्या ठिकाणी शासनाकडे आलेलो आहोत। जय हरी। पंढरपुरामध्ये मोठी परंपरा नामदेव महाराजांच्या परंपरेमध्ये बाधा आणण्याचं काम या शासनामार्फत झालं आहे। आणि मला असं वाटतं महाद्वार कला ही मोठी परंपरा आहे आणि महाद्वार कला ही परंपरा जोपासण्यामध्ये सर्व नामदेव महाराजांचे वंशज त्या ठिकाणी येत असतात आणि ती परंपरा जोपासत असतात। त्याच्यामुळे सोशल डिस्टन्स पाळूनसुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो आहे ही मला असं वाटतं निंदनीय बाब आहे, अवघड बाब आहे। त्याच्यामुळे हा जो गुन्हा आहे हा गुन्हा मागे घ्यावा शासनाने, अशी आमची विनंती आहे। अखिल भारतीय वारकरी मंडळ अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी सांगतो आहे। अखिल भारतीय वारकरी मंडळाचे उपाध्यक्ष आमचे लखन महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, राज्य कमिटीचे सदस्य हरिभक्त परायण, गजानन महाराज मांडवेकर, आमचे सहकारी मंडळी श्रीराम महाराज असतील, बाकी सागर महाराज असतील, बरेच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आमची एकच मागणी आहे की हा गुन्हा मागे घ्यावा आणि आमचे जे कार्यक्रम नित्याचे कार्यक्रम कीर्तन भजन असेल हे सगळे सुरळीतपणे चालू करावे अशी आमची मागणी आहे। या ठिकाणी श्री संत नामदेव महाराज, कीर्तन सम्राट नामदेव महाराज, जे कीर्तन परंपरेचे आधारभूत आहेत, नवे नवे कीर्तन परंपरा ज्यांनी सबंध महाराष्ट्राला कीर्तन कसं असावं हे ज्यांनी आपल्यापर्यंत कीर्तनाची परंपरा पोहोचवली असे श्री संत नामदेव महाराज। या नामदेव महाराजांची जी परंपरा आहे अनेक हजारो वर्षापासून चालत असलेली परंपरा आणि आषाढी एकादशीनंतर पौर्णिमेचा जो काला असतो, वारकरी संप्रदायाची जी पद्धती आहे परंपरा आहे, त्या पौर्णिमेच्या दिवशी अर्थात गोपाळकाल्याच्या दिवशी पश्चिम महाद्वारावर संत नामदेव महाराजांच्या परंपरेच्या काल्याची प्रथा आहे आणि त्या महाद्वारावर दरवर्षीप्रमाणे तो काला त्या ठिकाणी पार पडत असतो। याही वर्षी हजारो वर्षाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून या कोरोनाच्या महामारी हे कोरोना संकट असतानाही शासनाने जे नियम घालून दिलेले आहे की त्या ठिकाणी आपापसामध्ये थोडं त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा त्या ठिकाणी वापर करून सर्वांनी एकत्र यावे आणि असं जे त्या ठिकाणी शासनाचे सर्व नियम पाळून आदरणीय श्री संत नामदेव महाराजांचे वंशज श्री नामदासजी महाराज यांनी जे त्या ठिकाणी परंपरा जोपासली आणि सर्व सोशल डिस्टन्सचं पालन करत असताना परंपरा जोपासली तरीसुद्धा त्यांच्यावर त्या ठिकाणी तो कार्यक्रम केल्यामुळे गुन्हा दाखल झाला, म्हणून आम्ही वारकरी मंडळ तालुका उपाध्यक्ष श्री हरिभक्त पारायण लखनजी महाराज तसेच आमचे सर्व सहकारी जामनेर तालुक्याचे सर्व वारकरी मंडळाचे पदाधिकारी श्री आमचे राज्य कमिटीचे सदस्य गजानन महाराज असतील, अध्यक्ष
ईश्वरजी महाराज पाळधीकर असतील, तसेच समस्त जामनेर तालुका वारकरी मंडळाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि शासनाकडे एक विनंती करतो की जसे अन्य कार्यक्रम सोशल डिस्टन्स पाळून ज्या ठिकाणी करण्यात येत आहेत तसंच या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाला सुद्धा शासनाने परवानगी द्यावी अशी शासनाला त्या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि नामदेव महाराजांच्या परंपरेवर जो त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा शासनाने त्वरित त्या ठिकाणी पाठीमागे घ्यावा. जर त्या ठिकाणी हा गुन्हा त्या ठिकाणी त्यांच्यावर लादला जात असेल किंवा मागे जर घेण्यात येत नसेल तर निश्चित वारकरी मंडळाच्या वतीने या ठिकाणी मी शासनाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की वारकरी मंडळ त्या ठिकाणी गप बसणार नाही आणि तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शासनाने या गोष्टीची दखल घेऊन त्यांच्यावरील कारवाई गुन्हा हा त्या ठिकाणी पाठीमागे घ्यावा अशी शासनाला नम्र विनंती. रामकृष्ण हरी, जय श्रीराम. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.